आणि गणेशोत्सव 2 दिवसांवर आल्यानं गणेश मूर्तीकारांचीही लगबग पाहायला मिळतीये. कोकणामध्ये अनेक ठिकाणी लाल माती, शाडू आणि चिकट मातीपासून गणेशाची मूर्ती बनवली जाते. या पारंपरिक गणेश मूर्ती कारखान्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी. सध्या हे कोकणातील वेंगुर्लेमधील वेतुरे या गावी या ठिकाणी गणेश मूर्तीकार शेवटचा हात गणेश मूर्तींवर फिरवताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहत असाल तर अशा पद्धतीने मूर्तीकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवता आहेत. अवघे 10% काम जे आहे ते रंगरंगोटीचं शिल्लक आहे, त्यामुळे हे शेवटचा हात जे आहे ते मूर्तीकार गणेश मूर्तींवर फिरवता आहेत. 80-85% आमचं काम झालेलं आहे. एक बाकी 10-15% राहिलं आहे, ते 2-3 दिवसात आम्ही पूर्ण करू. हलके गणपती म्हणून आता लाल मातीचा आम्ही जे कर्नाटकमध्ये लाल माती भेटते त्याचा आम्ही आता सध्या ह्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे. कारण लोकांना आता जड मूर्त्या जरा हे होत आहेत, त्याच्यामुळे आता हलक्या मूर्त्या करण्यासाठी म्हणून आम्ही लाल मातीचा उपयोग केलेला आहे. यावर्षी गणेश मूर्तीकारांसमोर 2 मोठे प्रश्न उपस्थित आहेत. एक तर गणेश मूर्तींच्या रंगात झालेली वाढ आणि दुसरीकडे मातीमध्ये झालेली वाढ, याचा फटका कुठेतरी ग्राहकांना बसणार आहे. कारण गणेश मूर्तींच्या किमतीतसुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या कोकणात जर पाहिलं असेल तर गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळते. कोकणात प्रामुख्याने शाडू मातीच्या आणि लाल मातीच्या गणेश मूर्ती घडवल्या जातात आणि याकडेच ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात कलसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, ABP माझा, वेतुरे, सिंधुदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.